पैसे मागायला बरोबर तोंड उघडते. घरादाराबद्दल काय बोललं की तोंड शिवलेली असतात मिलेंची. आणि तुझंच तेल आणायचं. हो माझा तेल माझाच घर घे. आईशीची जरा किंमत नाही तुला. थोडा हसला घेऊ ग बाबा. मी आलीस माझी बाय ये सुमरे. पैसे देण्याची दहा शब्द ऐकत. मग काय झालं बाप ऐकू हे ऐकू. सकाळी सकाळी गुरुची वाट लावली काय तू पण. मला सांगतो नोकरी करतोस पगार घेतोस एक पैसा काय देत नाहीस घरात. एवढ्या पैशाच करतोस काय तू. आई आता तू सुरू होणार माझ्यावर कशाला ओरडतोस. नाही ते काय करू. तुला फक्त एवढं दिसतं की मी घरात पैसे देत नाही पण बाहेर कसा जगतो कसा राहतो कधी विचार घेस का. तुला नुसते पैसे आले ग. तुला सर काय विचारलं तर तू बोलत नाहीस नंतर असा आवाज चढवतोस. तुला नाही द्यायचे ना पैसे नको देऊस. हॅलो हा 5 मिनिटात खाली उतरतो. सुटे 100 असतील तर द्या त्याला. नाहीये तुमच्याजवळ. माझ्याकडे नाहीये म्हणून मागत नाहीये. कॅब साठी हवे असतात. सुटे नसते की वांदे होतात. अरे नाहीये तुमच्या जवळ. अहो असतील सुटे तर बघा ना जरा. मयूर जरा बघ रे मगाशी कोणाचा फोन आला होता गल्लीत झाडू मारत होतो उचलता नाही आला तर कोणाच होता. मी ऑलरेडी तयार झालो बाबा. आणि तुम्ही तेच ते घाणीच्या फोनला लावले असणार. हातपाय स्वच्छ धुवून येतो रे घरी. मी आपण अंगाचा वास तर येतोच ना बाबा. काय करणार बाबा लोकांची घाण साफ केल्यामुळेच तर आपलं घर चालतं. बीएमसी त्याचाच पगार देते. नाही साफसफाई केलं तर खाणार काय. पुढच्या महिन्यापासून रेग्युलर पेमेंट घरी द्यायचे. आता ऐकवू नका. ऐकवत नाही रे. जरा बघ कोणाचा दाखवून जरा कोणाचा फोन होता बघ. बाबा तुम्हाला किती वेळा दाखवलं. हे बघा हा फोन आहे ना असा अनलॉक करायचा आणि ते कॉल लिस्ट मध्ये गेल्यानंतर मरू देते लॉक उघड. मला नाही जेवत ते बघ उघड उघड. ठीक आहे रात्री ऑफिसवरून बाहेर काढतो हो आता लेट होतं. तोपर्यंत मला कोणाला फोन करायचं झालं तर. बाबा तुम्हाला निघतानाच कसं काय सुचतोय सगळं. अगं थांब जरा येतोय 5 मिनिटात खाली. स्नेहा वाढवत असेल खालचा करतो. आई अगं स्नेहाचे बाबा घरी येणार आहेत तर घर जरा आवरून ठेव. कधी येणार आहेत ते. नाही संध्याकाळी पाहुणे यायचे ना घरी. अरे ते येतील त्यांच्या वेळेनुसार. तू घे ना आत्ताच आवरून घे. आई आओ उशीर होतोय त्याला द्या ना पैसे. तसंही बोललाय तो पुढच्या महिन्यापासून देणार आहे तो घरी पैसे. असं तू दर महिन्याला बोलतो पण त्याचा तो महिना काही उजाडत नाही. लॉक उघडलंस का. हो तुमच्या दर महिन्याला गावी जाऊन जे पैसे उधळणं चालू असतं अगदी माझंही तसंच आहे. तुम्ही तुमची गावची उधळपट्टी थांबवा मी घरी देत जाईन पैसे. नको रे बाबा नको नको. माझं घर चालवलं मी एकदा गंभीर आहे का. माझी उधळपट्टी काढतोय. याला कधी विचारतो का मित्रांच्या नातीला कोणा कुठे पैसे गुंतवतो का उधळतो ते कधी कुठे विचारतो. अगं उधळणं नाही त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. मला किती सांगितलं तरी कुठे काढणार. मग ठीक आहे ना मग गुंतवलेले पैसे जातात कुठे त्यांचं येणं असेलच ना ते कुठे आहे. वेळ लागते त्या गोष्टींना. तुमच्या गव्हर्नमेंट जॉब सारखं फिक्स नसतं रिस्क असतो. पैशांचा हिशोब आला की यांचा अशा मोठ्या गप्पा सुरू होतात. आपल्याला काही कळत नाही मोदी काही बोलता येत.
पण वर्षानुवर्ष हेच ऐकतोय, पण आजपर्यंत पैसे आल्याचं कधी दिसलं नाही आम्हाला. आणि तुमच्या गावच्या घरातून तरी काय सुख मिळाले हो? निदान माझ्या इन्व्हेस्टमेंट मधून चांगले रिटर्न तरी येतील. येतील तेव्हा येतील. बाईक रे, उद्या ते भावकीची मीटिंग आहे 5000 रुपये. मला नाही जमणार, तू जाऊन ये. मला नाही जमणार त्या भावकीच्या मीटिंगला वगैरे जायला. सगळे तिकडे नॉनसेन्स सारखं बडबडतात, नाहीतर भांडत तरी बसतात. आई त्यांचे ते विषय तंबाखू खात, पान खात, पिचकारे देत. कसले ते अध्यक्ष आणि खजिनदार. देशाच्या फ्युचर साठी मीटिंग घेतली अशा रूपात बोलतात. आणि आता कार्यकर्ते पण कसले ते, कुणी 10वी फेल तर कुणी 12वी फेल. कुठल्या जगात वावरतात ना हेच कळत नाही. भाऊ की तू समजते, तेवढी बावळट माणसाने भरलेलं नसते. अडीअडचणीला हिसतो तर आपले उपयोगी पडतात. या मुंबईत बाजूला कोण मिळणार तरी बॉडी पुसून वास येईपर्यंत शेजारच्याला कळत नाही. आंघोळीला पाणी होतात टाकूयात जरा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.